आत्ताच पांडुरंग वाघमोडे यांनी फोन केला होता की त्यांचे एक घराजवळ छोटं शेततळं आहे आणि ह्या शेततळ्यामध्ये साप आढळून आलेला आहे आणि आता पाहिला असता इंग्लिशमध्ये रॅटस्नेक आणि मराठी दामन जातीचा साप आहे, त्याला लगेच आपण पकडून घेऊया. लोकवस्ती मानवस्ती असल्यामुळे आज प्रकार साप पकडून निसर्गासाना सोडावं लागतात. आमच्याबरोबर आमचे मी सहकार मित्र बाबू खराटे हे सुद्धा आलेले आहेत. आमचे सहकार मित्र बाबू खराटे प्रत्येक कॉलला आमच्याबरोबर मदत करण्यासाठी आम्हाला येतात. आम्हाला मदत करण्यासाठी प्रत्येक वेळेस प्रत्येक कॉलवर येतात. का इळू आणला? चार पाच फूट आहे. काय तरी खाल्लंय बाहेर. चार पाच फूट लांब आहे. कोंबडी फिरवी आहे ती फिरवी कोंबडी. आता दामन हा कडे येऊन थांबलेला आहे, त्याला लगेच आपण पकडून घेऊया. गाठी कशाला दमन दमन गळजू द्या. गळजू द्या. धर आता डायरेक्ट काय घेऊन करू. आणि असा पाच ते सहा फुटा दहा जाते साप आहे. रागाला गेल्यामुळे चावण्या प्रयत्न करत आहे. शेवटी पाण्यात उतरून पकडले. आणि त्याची ओळख असं तोंड लहान आणि शेवटी म्हणजे बागा परत नक्ष असतो. आता आम्हाला शेतकरी मित्र आहे त्याच्यामुळे याला कोणी मारा नाही आणि याची लांबी सरासरी हा साप त्या फुटाबरोबर वाढतो. याची ओळख कशी की तोंड लहान हॉलम पिवळा आणि पाठी मागून शेपटे वाचूनमध्ये बाबर दहा हजार नक्षी असते. हा पूर्ण बिनविषारी साप आहे, ह्याच्यावर कुठल्या प्रकारचा विष नाही. त्याचं पोटा फुगलेलं आहे, काय तर भक्ष खाल्लेलं आहे त्यानं. व्यवस्थित बंद केलं आहे. सहा फुट लांबीचा दामन जाती साप आहे. पाण्यावर उतरून शेवट आला पकडलेला आहे. आता वर भावी मस्त इथं म्हण तुला म्हणते ह्याला गाठ मारतर पोत वर वाढतो तुला टाकतो.
चिकन तू धर की नाही साथ हो ए अरे बटन धर आहे बटन धर सांग दाव तो ते गाट मार बोलन काटित नाही मार दामी नाही दामी नाही ना काटने पर बांध रहे।